नमस्कार, मी तुमची सर्वांची आवडती लाडकी गायिका सौ कोमल करण. खूप रम्य वातावरण आहे मेंढापूरमध्ये आणि सर्व देशामध्ये. रम्य वातावरणामध्ये फिरू नये हे माझं मत नाही, फिरलं पाहिजे, पण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. मी बातमी ऐकून हा व्हिडिओ बनवत आहे. माझ्या माताबहिणींना माझी विनंती आहे, जरी तुम्हाला निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर जास्त खोल पाण्यामध्ये जाऊ नका, धबधब्यावरती जाऊ नका. ही माझी हातजोडून विनंती आहे. बघा, एकाच कुटुंबामधली आज 5 ते 6 लोक वाहून गेली, खूप दुःखद बातमी आहे. म्हणून माझ्या माता बहिणीला, महाराष्ट्रातील सर्व माझ्या माता बहिणींना आणि रसिक बांधवांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. एक बहीण म्हणून कुणीही आपलं कुटुंब अशा रम्य वातावरणामध्ये, थंड हवेच्या ठिकाणावरती, पाण्याच्या धबधब्याजवळ नेऊ नका, कारण आपण स्वतःच आपल्या जीवाला जबाबदार असतो. म्हणून आपण सर्वांनी आपली काळजी घ्यायची आहे आणि शासनाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद.